नाशकात बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। शहरात एकाच वेळी 15 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकलेत। नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील अधिकाऱ्यांचे पथक नाशिक मध्ये दाखल झालेत। 100 हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक कारवाई करत आहे। दरम्यान नाशिक मधील आयकर विभागाच्या छापेमारीसाठी विशेष कोडवर्ड वापरण्यात आला होता। छाप्यासाठी वापरलेल्या वाहनांच्या पुढील काचेवरील स्टिकर चिटकवून फाडण्यात आले आहेत। तर नाशकात बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। शहरात एकाच वेळी 15 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकलेत। नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील अधिकाऱ्यांचे पथक नाशिक मध्ये दाखल झालेत। 100 हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक कारवाई करत आहे। तर दरम्यान नाशिक मधील आयकर विभागाच्या छापेमारीसाठी विशेष कोडवर्ड देखील वापरण्यात आला होता। छाप्यासाठी वापरलेल्या वाहनांच्या पुढील काचेवरील स्टिकर चिटकवून फाडण्यात आले होते। ही दृश्य तुम्ही पाहताय आताशी, नाशिक मधली ही दृश्य आहे। नाशकात बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या नाशिकचे प्रतिनिधी अभिजीत सोनावणे यांनी। गाड्यांमधून आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी आले, त्या गाड्यांना देखील एक विशिष्ट प्रकारचा असा कोड जो आहे तो देण्यात आलेला होता। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे अशा पद्धतीचे स्टिकर्स लावून त्यानंतर हे स्टिकर्स फाडण्यात आले आणि हाच कोड जो आहे तो या छापेमारीसाठी आयकर विभागाकडून खरं तर ठरवण्यात आलेला होता। आणि त्यामुळे जवळपास आज सकाळी 50 हून अधिक खाजगी वाहनांमधून, वेगवेगळ्या वाहनांमधून हे सगळे आयकर विभागाचे अधिकारी नाशिकमधल्या वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरी असतील, कार्यालयाच्या ठिकाणी असतील, दाखल झाले आणि मग ह्या सगळ्या छापेमारीला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून जवळपास 15 हून अधिक ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांची घरं, त्यांची फार्म हाऊस, त्यांचे कार्यालय या ठिकाणी सगळी झाडाझडती सुरू आहे। कागदपत्राची तपासणी केली जाते आणि त्यामुळे खरं तर नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते। अशाच पद्धतीने ज्या ज्या गाड्यांमधून आयकर विभागाचे अधिकारी छापेमारीसाठी दाखल झाले त्या सगळ्या गाड्यांवर अशाच पद्धतीने स्टिकर जे आहे ते फाडण्यात आलेले होते आणि हाच तो कोडवर्ड होता की आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा। त्यामुळे अचानक आज सकाळी ही छापेमारी जी आहे ती आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकं ही छापेमारी जी आहे ती किती वेळ चालते आणि त्यातून काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टी व्ही, नाशिक।